नमस्कार, मी प्राध्यापक सुधीर बिंद्रे. आज BA द्वितीय वर्ष पेपर क्रमांक 13 सार्वजनिक धोरणे आणि विकास हे आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं सुरुवातीला आपण सार्वजनिक धोरण म्हणजे काय हे या ठिकाणी बघणार आहोत. सार्वजनिक धोरणे आपण बघतो की ह्या शासन प्रकार कुठलाही असो, जर तो हा या ठिकाणी डेमोक्रॅटिक असला, लोकशाही शासन व्यवस्था असली, राज्यशाही शासन व्यवस्था असली, अध्यक्षीय शासन व्यवस्था असली, कुठल्याही प्रकारची शासन व्यवस्था असली, तर ह्या शासन व्यवस्थेमध्ये सार्वजनिक धोरण हा विषय हा सामान्यतः सामान्य जनतेसाठी अतिशय जिव्हाळ्याचा असा विषय असतो. कारण त्यांचे दैनंदिन जीवन, त्यांचे जीवनातील उद्देश नियोजन या सर्व बाबी ह्या सार्वजनिक धोरणाशी निगडीत असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. त्यामुळं सामान्य व्यक्तींच्या दृष्टीने हा जो सार्वजनिक धोरणाचा विषय जो आहे तो अतिशय जिव्हाळ्याचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. सार्वजनिक धोरणे ही एक शासनाला प्रामाणिक मार्गदर्शक असल्याचं म्हणण्यात येते. कारण ज्यावेळेस शासन प्रस्थापित होते आणि आपलं काम करायला लागते, त्यावेळेस हे सार्वजनिक धोरणे ही त्या शासनाला प्रशासनाला मार्गदर्शन करतात, कृती करण्यासाठी, त्यामध्ये अपडेशन करण्यासाठी किंवा त्यामध्ये निर्णाऱ्या स्वरूपाचे निर्णय घेण्यासाठी, अनेक बाबींमध्ये पुढाकार घेण्यासाठी या सर्व दृष्टीने ही सार्वजनिक धोरणे जी आहेत ही काय करतात, ह्या शासन आणि प्रशासनाला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचे कार्य हे करीत असलेले आपल्याला दिसून येतात. कोणतीही संघटना असो, ही संघटना सहज प्रस्थापित झालेली नसते. तर प्रत्येक संघटना प्रस्थापित होण्यामागे त्याचा काहीतरी एक ठराविक अशा स्वरूपाचा उद्देश असतो. आणि हा जो उद्देश आहे तो उद्देश साध्य करण्यासाठी धोरणे ही मदत करीत असतात. खरं तर माणसाच्या स्वतःच्या जीवनामध्ये त्याला जे काही यश मिळते तो सर्व त्याच्या धोरणाचाच परिपाक असतो. त्याने आपल्या जीवनात यश मिळवण्यासाठी कसल्या प्रकारची धोरणे आखली आणि कशा पद्धतीने त्याला अंमल केला या सर्व बाबींवर आधारितच ही धोरणे असतात. आणि अशा पद्धतीनं ही धोरणे प्रत्येक संघटनेला आपला उद्देश साध्य करण्यासाठी मदत ही करीत असलेली आपल्याला दिसून येते. धोरणांची निर्मिती शासनाची सर्वात मोठी अशा स्वरूपाची जबाबदारी आहे. आपण एक चांगलं शासन आहे, एक यशस्वी शासन आहे हे या ठिकाणी कधी म्हणतो, तर ते शासनामध्ये कोणत्या व्यक्ती समाविष्ट आहेत ह्यावरून नाही, किंवा ते शासन कोणत्या विचारांशी प्रभावित आहे यामुळं नाही, तर ते शासन कशा पद्धतीची धोरणं आखते, त्या धोरणांचा अंमल कशा पद्धतीनं करून घेते या बाबींवर आधारित आपण शासनाची एकूण मीमांसा या ठिकाणी करीत असतो. आणि त्यामुळं आपण असं म्हणू शकतो की धोरणांची निर्मिती करणे ही शासनाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अशा स्वरूपाची जबाबदारी असते. तर या ठिकाणी त्याचबरोबर या सार्वजनिक धोरणाच्या आधारावरच आपण बघतो की शासनाचे मूल्यमापनही होत असतं. अनेक वेळा जसं की शासनाचा एक आत्ताचा निर्णय होता 2016 घेण्यात आलेला तो निर्णय होता डिमॉनिटायझेशनचा. हे डिमॉनिटायझेशनचं जे काही धोरण शासनाने आखलं यामध्ये मोठ्या प्रमाणावर शासनावर टीका झाली म्हणजे आज 2023 पर्यंत शासनावर ही टीका चालू आहे. अनेक स्वरूपाच्या केसेस या सर्वोच्च न्यायालयामध्ये या शासनाच्या धोरणांच्या विरोधात फाईल करण्यात आल्या. त्याचे निर्णय आत्तापर्यंत आपण बघतो की जानेवारी 2023 त्याचे निर्णय लागले, म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर ह्या धोरणांचा प्रभाव जो आहे तो शासनाला भोगावा लागतो. आणि ह्या धोरणाच्या आधारावरच शासनाचं मूल्यमापन हे करण्यात आलेलं असते. याचबरोबर जर ह्याच शासनाचा एक निर्णय आपण बघितला की
की आरोग्य संदर्भामध्ये अनेक स्वरूपाच्या सूट आणि सवलती आणि आपण बघतो की मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या ज्या काही सुविधा आहेत वैद्यकीय, ह्या वैद्यकीय सुविधा ह्या शासनाने मोठ्या प्रमाणावर फ्रीमध्ये अव्हेल करून देण्यात आलेल्या आहेत. यामुळं अनेक गरजू गरीब लोकांना याचा आधार झाला, याची मदत मिळू शकली आणि त्यामधून मोठ्या प्रमाणावर एक शासनाप्रती एक चांगल्या भावनेची लाट ही आलेली आपल्याला दिसून येते किंवा शासनाचा या ठिकाणी वाहवा कौतुकही झालेलं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येते. अशा पद्धतीनं शासनामार्फत जे काही धोरणे, ज्या काही योजना, जी हे धोरणे राबवून आखल्या जातात, राबवल्या जातात, या आधारावरच त्या शासनाचं मूल्यमापन होत असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर ही धोरणे जी आहेत, ही धोरणे शासनाचं भवितव्य निश्चित करतात. जर पाच शासन आपण बघतो भारतामध्ये शासन किती वर्षासाठी असतात, प्रत्येक शासनाला एक पाच वर्षाचा अवधी असतो आणि त्या पाच वर्षाच्या अवधीमध्ये ते बहुमत त्याला कायम ठेवावं लागतं. तर अशा शासनाला पाच वर्षानंतर काय करावं लागतं, परत जनतेकडे जाऊन जनमताचा कौल मागावा लागतो आणि हे कौल मागताना मग हे शासनाचं या ठिकाणी गेल्या पाच वर्षात त्याने आखलेली धोरणे, राबवलेली धोरणे, त्याचे परिणाम ह्या आधारावर जनता त्याचं मूल्यमापन करते आणि पुढे ह्या शासनाला आपण संधी द्यावी अथवा आपण दुसऱ्याला संधी द्यावी ह्या बाबीचा विचार करून जनता आपला कौल देत असते. म्हणजेच ह्या सार्वजनिक धोरणे जे आहे हे शासनाचं आगामी टर्मसाठी भवितव्य निश्चित करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणावर या सार्वजनिक धोरणाचं महत्त्व या ठिकाणी असलेलं आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक धोरणांमध्ये जसं बघतो की समाजामध्ये विविध स्वरूपाचे गट आहेत, कर्मचारी आहेत, शेतकरी आहेत, व्यापारी आहेत आणि हे सर्वांची ध्येय धोरणे, ह्या सर्वांची ध्येय, सर्वांच्या मागण्या, सर्वांचे डिमांड्स काय, निरनिराळ्या वेगवेगळ्या स्वरूपाची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. मग अशा वेळी ही जी धोरणे आहेत ही सर्व धोरणांना योग्य न्याय देण्याचं कार्य किंवा या सर्व इच्छांना, या सर्व मागण्यांना त्यांच्या अनुरूप धोरणाच्या माध्यमातून न्याय देण्याचं कार्य हे शासनाचं असते आणि शासन ते करीत असते. मग ह्या सार्वजनिक धोरणाला ह्या कारणाने मोठ्या प्रमाणावर महत्त्व प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येते. ही सार्वजनिक धोरणे जी आहेत ही शासकीय कृतीला एक निश्चित अशा स्वरूपाची दिशा देत असलेले आपल्याला दिसून येतात. की एक ठराविक संदर्भातली एक कृती जर शासनाला करायची आहे तर ती काय असावी, ती काय नसावी, त्याचबरोबर त्यामध्ये कुठल्या बाबीचा समावेश असावा, या सर्व बाबीचं मार्गदर्शन ह्या सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून शासनाला मिळत असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण जर भारताचं उदाहरण घेतलं, भारतामध्ये केंद्र आणि राज्य ह्यांच्यामध्ये अधिकारांचं विभाजन करण्यात आलेलं आहे. केंद्रासाठी स्वतंत्र केंद्रीय सूची देण्यात आलेली आहे घटनेमध्ये, राज्यासाठी स्वतंत्र राज्य सूची देण्यात आलेली आहे, त्याचबरोबर एक सामायिक सूची देण्यात आलेली आहे ज्यामध्ये केंद्र आणि राज्य हे दोन्हीही त्या संदर्भात धोरण आखू शकतात. परंतु जर का एका विषयावर राज्याचं धोरण असेल आणि त्या विषयावर जर केंद्राने सर्व राष्ट्रासाठी धोरण आखलं असेल तर आपोआपच राज्याचं ते धोरण रद्द होऊन केंद्राचं धोरण त्या ठिकाणी लागू होत असतं. परंतु राज्य सूचीमध्ये पूर्णतः निर्णय घेण्याचा आणि धोरण आखण्याचा अधिकार पूर्णतः राज्य सरकारचा असतो. तर त्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या अधिकार विभागांमधनं आपापल्या विषयांसंदर्भात धोरण आखण्याचं कार्य हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार करीत असलेलं आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक धोरणाचे विषय व व्याप्ती ही भिन्न भिन्न असते. प्रत्येक धोरण आपली व्याप्ती निश्चित करीत असते. जर ह्या ठिकाणी जर कर्मचारी पेन्शनचा विषय असला तर त्याच्या व्याप्तीमध्ये केवळ हे जर राज्याचा विषय असेल तर स्टेट गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई असतील आणि केंद्राचा विषय असेल तर या ठिकाणी
केंद्रीय म्हणजे सर्वच केंद्रीय कर्मचारी आणि इतर कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश असेल. यामध्ये व्यापारी अथवा शेतकरी या घटकांचा समावेश नसेल. त्याचबरोबर जर या ठिकाणी शेतीवरील कर्ज माफ हे धोरण आखण्यात आले तर या ठिकाणी शेती नसणाऱ्यांवर असणारं कर्ज माफ नाही होणार. तर ज्यांचं शेतीवर घेण्यात आलेलं, ज्यांच्याकडे शेती आहे आणि त्याच्यावर जर घेण्यात आलेले कर्ज आहे, हे कर्जच या ठिकाणी त्याच व्यक्तींचं माफ होऊ शकतं. म्हणजे प्रत्येक सार्वजनिक धोरणाची व्याप्ती ही भिन्न भिन्न असलेली आपल्याला दिसून येते. याचबरोबर प्रत्येक धोरणाला वैधानिक मान्यता दर्जा प्राप्त झाल्याशिवाय याला याची अंमलबजावणी होऊ शकत नसते. या ठिकाणी शासनाच्या मंत्रिमंडळात एक निर्णय घेण्यात आला, एक धोरण आखण्यात आलं. ते धोरण आखल्यानंतर त्याला या ठिकाणी संसदेत सादर करून संसदेची मान्यता या ठिकाणी घ्यावी लागत असते. आणि त्यानंतर ह्या धोरणाला काय होतं, एक वैधानिक दर्जा प्राप्त होतो. आणि वैधानिक दर्जा प्राप्त झाल्यानंतर शासकीय मोहर त्याच्यावर लागल्यानंतर त्या सार्वजनिक धोरणाची अंमलबजावणी जी आहे ती या ठिकाणी करता येत असते. त्याच्या अगोदर केवळ निर्णय झाला, धोरण आखलं आणि त्याला अंमलबजावणी असं होत नाही तर त्याला वैधानिक दर्जा हा प्राप्त होणे क्रमप्राप्त असते. त्याशिवाय त्याची अंमलबजावणी ही जी आहे ती होऊ शकत नाही. सार्वजनिक धोरण विकासाच्या केंद्रीय स्थानी असते. प्रत्येक क्षेत्रात शासन हे विकासाचं एक ध्येय निश्चित करण्यात आलेलं असते आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण बघतो की विविध स्वरूपाची सार्वजनिक धोरणे आखण्यात येतात आणि ह्या धोरणांच्या आधारानेच ते उद्देश त्या ठिकाणी साध्य होत असतात. म्हणून प्रत्येक विकासाच्या केंद्रीय स्थानी धोरण असल्याचं, सार्वजनिक धोरण असल्याचं आपल्याला दिसून येतं. सार्वजनिक धोरण ही प्रक्रिया सहकारी अशा स्वरूपाची आहे. त्याचबरोबर सार्वजनिक धोरणांमधनं केवळ विकासच साध्य होतो असं नाही तर निरनिराळ्या क्षेत्रातील निरनिराळ्या समस्या सोडवण्याचं कार्यसुद्धा या सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर धोरण जे आहे, धोरण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. एकदा धोरण ठरविलं आणि बस ते चालत आहे असं होत नाही. तर हे जे काही सार्वजनिक धोरण आहे हे सातत्याने या ठिकाणी अपडेशन होत राहतं. त्याचबरोबर या धोरणांना पूरक अशा स्वरूपाची अनेक स्वरूपाची धोरणे ही तयार करावी लागतात. जर ते धोरण कालानुरूप योग्य पूरक ठरत नसेल तर इतर धोरणांचा सुद्धा त्या दृष्टिकोनातून किंवा नव्या धोरणाचा यामध्ये या ठिकाणी विचार करावा लागतो. अशा पद्धतीने धोरण ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे असं म्हणण्यात येते. या सार्वजनिक धोरणाचा अर्थ जो आहे तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. धन्यवाद.